हॅलो, हाय फ्रेंड, मी आहे शीतल. शीतल काशीत या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 4 टक्चा ब्लाऊज. आपण त्याची मापं घेणार आहोत. ब्लाऊजवरनं कसं मेजरमेंट घ्यायचं ते मी आता तुम्हाला दाखवत आहे. आता आपली छाती आहे 38 आणि खालची कंबर आहे 30. आता आपली पूर्ण उंची 13 आहे. मग आपल्याला इथं 14 घ्यावी लागणार, म्हणजे 1 इंच जास्त. खालून वरून ज्यावेळेस आपली मार्किंग थोडी थोडी एक्स्ट्रा पाहिजे, त्याच्यामुळं आपण 14 इंच घेणार आहोत. आणि इथं आता आपली गळा रुंदी 2.5 आहे आणि शोल्डर 5.25 घेतलं आहे. आता आपली मुंडा खोली 6 घेतो. आता 38चा 4th भाग किती येतो? 9.5 प्लस त्याच्यात आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 1.5 किंवा 2.5 घेतलं तरी चालेल. आणि खालच्या भागालाही आपण 11 इंच घेणार आहोत, म्हणजे वरचं जे आहे त्याच्यापेक्षा आपण फक्त 1/2 इंच कमी घेतो. कारण ज्यावेळेस आपण मागच्या साईडला टक्स वगैरे मारू तेव्हा खालचे पण साईडला मार्जिन जास्त लागते. आणि मुंडा फक्त मागच्या साईडला आपण थोडासा 1/2 इंच बाहेरच्या साईडनं घेतलेला आहे. आपला गळा आहे तर 9.5 आहे. आता आपण हे कट करून घेणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीनं कसा 4 टक्चा ब्लाऊज कट करायचा ते तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी काही दुसरा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता आपण आपली बॅक साईड तयार झालेली आहे. आता आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे. आता अगोदर आहे तसंच आपण पूर्ण मार्किंग करून घेणार आहोत. आता आपला पुढचा गळा 6 आहे आणि गळा रुंदी आपण 2.5 घेतलेली आहे. आपण फक्त थोडासा समोरच्या ह्याला खोल भाग करणार आहोत. आणि आपण क्रॉसपट्टी इथं समोरच्या साईडला 1.5 इंच आणि इकडच्या साईडला 2.5 पूर्ण अशी लाईन मारून घेणार. आणि नंतर क्रॉस भागामध्ये आणि बाहेरच्या साईडला आपण 1.5 इंच वाढवून घेणार आणि वरती 0.25 इंच. आता आपण क्रॉसपट्टी साईडचा जो उरलेला भाग असतो त्याच्यामध्ये काढून घेणार. अगदी सोप्या पद्धतीनं तयार होणारा आपला हा 4 टक्चा ब्लाऊज आहे. आता आपली खालची क्रॉसपट्टी आपण ती 10.5 काढून घेऊ. आपण आता ह्याच्यामध्ये फक्त 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत मार्जिनसाठी, म्हणजे आता दोन्ही साईडला आपण 2.5 इंचाची मार्किंग केलेली आहे आणि 1 साईडला 3.5 इंचाची. आता आपली इथं आपण ह्या कपड्यामध्ये स्लीव्ज काढून घेऊ. स्लीव्ज आपली कितीची आहे? 5. मग आपण 1 इंच जास्त घेऊ, म्हणजे 6. आता आपल्या इथं थोडासा क्रॉस कपडा असतो ते आपण लाईन मारून कट करून घेऊ. 6 आणि खालच्या साईडला आपण 3 इंच घेणार आहोत. आता आपलं अस्तरची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण 6.5 जो ब्लाऊज पीस आहे त्याची कटिंग करून घेणार आहोत. आता पूर्ण आपण एकावर एक फोल्ड मारलेली आहे. आता आपण याच्यावर बॅक साईड ठेवून घेऊ अगोदर. आणि बॅक साईड कट झाल्यानंतर आपण समोरचा भाग कट करून घेऊ. शक्यतो आपण ज्यावेळेस कटिंग करू त्यावेळेस जे आपल्या पिसांवरती जी डिझाईन आहे
ते नीट व्यवस्थित बघून घ्यायची, कारण उलटी सुलटी होण्याची शक्यता असते। आता जसं मी मागची साईड ठेवली तशीच पुढची पण ठेवलेली आहे। जर ह्याला डिझाईन नसले तर उलटी सुलटी कशी ठेवली तरी काही प्रॉब्लेम येत नाही। आता आपली क्रॉसपट्टी आणि आपण स्लीव्ज, आपण टक्स पावणे चारचा अडीचची आणि अर्धा अर्धा इंचाचे साईडला त्याचा सेंटर काढून काढून घेतलेलं आहे। आता स्लीव्ज काढून घेऊ आपण। आता ही आपली एकाच साईडला दोन्ही ठेवून काढावी लागतील, कारण ह्याला असे फुलांची डिझाईन आहे, मन असतं ते डिझाईन उलटी होणार, त्याच्यामुळं दोन्ही सेम ठेवून आपण स्लीव्ज कट करून घेऊ। आणि आपली जी लेस आहे ती आपण नंतर ज्यावेळेस आपल्याला लावायची आहे त्यावेळेस काढली तरी चालेल। आता आपण राहिलेल्या कपड्यामध्ये खालची क्रॉसपट्टी काढून घेऊ। आपण गोट दुसऱ्या कपड्याचा लावणार आहोत। अशा प्रकारे आता आपली पूर्ण कटिंग झाली। आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करीत आहोत। आता अगोदर आपण गळा कट करून घेतला आहे। आता आपण बॅक साईड तयार करून घेऊ। शिवताना पण एकसारा प्लेन कपडा असल्यानंतर नीट व्यवस्थित बघायचं, उलटा सुलटा होण्याची शक्यता असते। अगोदर आपण खालच्या साईडनं शिवून घेणार आहोत आणि नंतर वरची साईड शिवणार आहोत। ब्लाऊजवरनं कशी माप घ्यायची ते तुम्हाला मी आता याच्यामध्ये दाखवलेलं आहे। जर आपण अंगावर माप नसेल घेतलेलं, ब्लाऊज मापाला असेल तर त्यावेळेस। आपली बॅक साईडला डिझाईन वगैरे काही नाही आहे, एकदम सिम्पलमध्ये गोलगळा आहे आणि जी बॉर्डर आहे ती पण आपली फक्त स्लीव्जलाच आलेली आहे, एक साईडलाच। ज्यावेळेस दोन साईडला बॉर्डर आलेली असेल त्याच वेळेस आपली पाठीला पण बॉर्डर तयार होते। कारण असा हा साडीचा कपडा एकदम सॉफ्ट असल्यामुळं खूप घसरण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं तुम्ही जर पिना लावून घेतलं तरी चालतं आहे। अशा प्रकारे आता आपण सगळे पार्ट एकाला एक जॉईंट करून घेणार आहोत, अस्तरचे आणि जो आपला साडीचा ब्लाऊज पीस आहे त्याचे, आणि जे काय आपलं एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आपण कट करून घेणार। आता आपण स्लीव्जला थोडा थोडा जॉईंट मारून घेणार। हा आपला तो साईडला थोडासा कपडा उरलेला असतो, जो जेव्हा आपण ब्लाऊज कट करू त्यात छोटे छोटे तुकडे, त्याच तुकड्यातला हा एक कपडा आहे। आपण दोन्ही स्लीव्ज समोरासमोर ठेवून आपण अगोदर चेक करून घ्यायचं, कारण मग एकाच साईडला तो जॉईंट जाण्याची शक्यता असते। म्हणजे जेव्हा आपण स्लीव्जचा खुल भाग कट करू तेव्हा दोन्ही साईडला आपलं सेम आला पाहिजे। अशा प्रकारे आता आपण इथं स्लीव्ज पण तयार करून घेऊ। नंतर ह्याच्यावरती दाबशिले मारून घ्यायची।
अशा प्रकारे आता आपण चौकून शिवून घ्यायचं, म्हणजे कपडा इकडं तिकडं सरकू नये. जर आपली स्लीव्ज थोडी कमी जास्त झालेली असेल तर ते आपण नंतर लास्टला जेव्हा आपण जॉईंट करू तेव्हा आपण चेक करून घ्यायची की स्लीव्ज लहान मोठी झालेली तर नाही. जर थोडी मोठी असेल तर ती आपण ॲडजस्ट करून कट करून घ्यायची. आता आपण समोरचा भाग जॉईंट करून घेणार आहेत. आता जी आपण मार्किंग केलेली आहे ती दोन्ही ह्याच्यावरती प्लेन करून घेणार आहेत. हे आपण समोरासमोर ठेवून घ्यायचं, म्हणजे नसता जर समोरासमोर नाही ठेवलं तर दोन्ही आपले भाग असते ते एकाच साईडचे होतात. समोरासमोर ठेवल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण शिवून घेऊ तेव्हा दोन्ही साईडचे तयार होणार. अशा प्रकारे आता आपण पूर्ण ह्याला शिलाई मारून घ्यायची चौकून. डायरेक्ट जर आपण जॉईंट केलं तर तो कपडा कसा लूज असतो आपला, त्याच्यामुळं निसडण्याची शक्यता असते. अगोदर पूर्ण जर शिवून घेतलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. आता आपली इथं फक्त क्रॉसपट्टी बाकी राहिलेली आहे अस्तरला अटॅच करायची. बाकीचे सर्व पार्ट आता एकाला एक आपण जॉईंट करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण जो काही एक्स्ट्राचं साईडचं जे कपडे असतात ते कपडे आपण इथं आता नंतर कट करून घेऊ. क्रॉसपट्ट्या पण आपण समोरासमोर ठेवून अगोदर चेक करून घ्यायच्या, नसतं त्या पण एक साईडला होण्याची शक्यता असते. आता आपण पूर्ण ह्याचं एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो अस्तरच्या मापानुसार सर्व कट करून घेऊ. अशा प्रकारे आता आपण इथं पूर्ण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे. आता आपण जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती आपण टक्स मारून घेऊ. ज्या ज्या ठिकाणी आपली जी आपण चॉकने मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी आपण आता पूर्ण दोन्ही ह्याला टक्स मारून घेणार आहेत. जेवढे आपले चार ह्याचे मार्किंग आहेत त्याच्यावरती आता अशा प्रकारे आता आपले इथं पूर्ण टक्स मारून होत आहेत. आपण बघून घ्यायचे आहे त्या मार्किंगवरतीच आपले टक्स यायला पाहिजेत.
पूर्ण जेव आपले टक्स मारून होतील तेव्हा आपण क्रॉस पट्टी जॉईंट करून घेऊ. आता आपण ह्याला क्रॉस पट्टी जोडून घेत आहोत. जे कोणी नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी अगोदर सुरुवातीला हा फोर टक्सचा ब्लाऊज असतो जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करू तेव्हा. अगोदर फोर टक्स, नंतर कटोरी आणि नंतर प्रिन्स कट. आता आपली इथं क्रॉस पट्टी लावून झालेली आहे. आपण जेव्हा ही शिलाई मारू त्यावेळेस आपण नीट व्यवस्थित बघायचं नसता, आतला कपडा त्या पट्टीमध्ये अडकण्याची शक्यता असते. आता आपण ह्याला बटन पट्टी लावून घेत आहोत दोन्ही भागांना. अशा प्रकारे आता आपले दोन्ही पट्टे आपण इथं अटॅच करीत आहोत. आपली जी हुकांसाठी असते ती आपण मोठी, ज्याला आपण हुक लावणार आहोत ती लहान करायची, म्हणजे एका साईडची लहान आणि एका साईडची आपली मोठी बटन पट्टी असते. आपण शक्यतो जेव्हा बटन पट्ट्या काढू तेव्हा अस्तरच्याच काढायच्या, कारण ते व्यवस्थित बसतात साडीच्या कपड्यापेक्षा. आता आपण बॅक साईडला मार्किंग करून घेणार आहोत. मार्किंग आपण 4.5 किंवा 4.75 घेतली तरी चालते. दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची आणि नंतर आपण टक्स मारून घेणार. कपडा एकदम सॉफ्ट असल्यामुळं घसरण्याची खूप शक्यता असते. ज्यावेळेस आपला कडक कपडा असतो तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही. आता आपण इथं शोल्डर अटॅच करून घेणार आहेत आणि शोल्डर अटॅच केल्यानंतर आपण स्लीव्ज लावून घेणार. आपली स्लीव्जला बॉर्डर लावायची राहिलेली आहे, ती बॉर्डर लावून घेऊ आणि नंतर स्लीव्ज अटॅच करून घेणार. आपण गोटसाठी दुसरा कपडा वापरणार आहोत रेड कलरचा. आता हे आपण स्लीव्ज बरोबर अर्धी कट करून घेणार, म्हणजे दोन्ही ह्याला दोन्ही हातांना दोन. आता ही लेस आपण ह्याला अटॅच करीत आहोत. याच्याऐवजी जर तुम्हाला गोल्डनची आवडत असेल तर गोल्डनचीही लावली तरी चालेल. पण ही साडीमध्ये ही अशी बॉर्डर असल्यामुळं आपण साडीमध्ये जी पिसाला बॉर्डर आलेली आहे तीच आपण वापरलेली आहे. एकदम साध्या सिंपल साडीवरचा ब्लाऊज आहे हा 38 चेस्टचा. मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे की ब्लाऊजवरनं कसे माप घ्यायचे आपण,
ते मापानुसार आपण कट केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता। अशा प्रकारे आपला जर मागचा पुढचा कुठलाही भाग कमी जास्त झालेला असेल तर तो आपण नीट चेक करून कट करून घ्यायचा, कमी जास्त जेव्हा आपण स्लीव्ज लावू तेव्हा कमी जास्त होऊ नये म्हणून। आता आपण स्लीव्ज अटॅच करून घेणार आहेत। जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडला येणार आणि जो दोन्ही ह्याचं स्लीव जोडताना तेवढं नीट लक्षात ठेवायचं की खोल भाग हा समोरच्या साईडला असतो। स्लीव्ज एकावर एक ठेवूनच कट करायची, म्हणजे समोरासमोर। जर सेम एकावर एक ठेवली तर एकच साईडचा दोन्ही खोल भाग तयार होतात। अशा प्रकारे आता आपली इथं स्लीव्ज एक लावून तयार झालेली आहे। आपण अगोदर नॉच मारून घेऊ, म्हणजे बरोबर सेंटर येण्यासाठी, कारण स्लीव्ज कमी जास्त होऊ नये म्हणून अगोदर आपण सेंटरपासून जोडलेली आहे। आणि नंतर आपण इथं मार्किंग करून घेणार फिटिंगसाठी। आता आपण हा वेगळा दुसरा कपडा घातलेला आहे, दुसरा ब्लाऊज पीस रेड कलरचा, आणि आपण ह्याचा आता गोट टाकणार आहोत। गोटसाठी शक्यतो क्रॉसमध्येच कपडा कट करायचा, म्हणजे जेव्हा आपण गोट टाकू तेव्हा एकदम व्यवस्थित बसतो क्रॉस कपड्याचा। आता आपण इथं साईडनं शिलाई मारून घेणार आहोत आणि एकसारखी पूर्ण पट्टी कट करून घेणार आणि नंतर आपण जॉईंट करून घेणार। आता इथं आपण जॉईंट करीत आहोत। ज्यावेळेस आपण गोटची पट्टी लावतो तेव्हा अजिबात ओढायची नाही, काही नाही, मग गोट एकदम एकसारखा प्लेन येतो। जेव्हा आपण ओढू त्यावेळेस गोट व्यवस्थित येत नाही, पिळा पडण्याची शक्यता असते। अशा प्रकारे आता आपली इथं पट्टी लावून झालेली आहे। आता आपण आतल्या साईडला फोल्ड करून गोट तयार करीत आहोत। जर तुम्हाला गोट जमत नसेल तर आपण त्याच्यावरतीच दाब शिलाई मारून आतल्या साईडला फोल्ड करून आपण हात शिलाई पण केली तरी चालेल, कारण तशी पण पट्टी चांगली दिसती जर ज्यांना गोट आवडत नसेल त्यांच्यासाठी। आता अशा प्रकारे आपला गोट पूर्ण होत आहे। ह्याच्याऐवजी जर तुम्हाला दुसऱ्या कलरचा आवडत असेल तर तसाही टाकलं तरी चालेल। तर आपला गोट पूर्ण तयार झालेला आहे। आता आपण जे हुक आपण अडकवतो त्याचं घर तयार करणार आहोत। जे आपण हाताने लूक अडकवायला तयार करतो त्याच्याऐवजी मी हे मशीनवरचे दाखवलेले आहेत की आपण कसे
तयार करू शकतो मशीनवरचे, कारण जे आपण हाताने करतो त्यालाही वेळ भरपूर लागतो, त्याच्याऐवजी हे लवकर होतात. अशा प्रकारे आता आपल्या इथं पूर्ण तयार झाले. आता आपली इथं फिटिंग बाकी आहे. आता आपण अगोदर बघायचं बरोबर सेंटरवरती मधला भाग येत आहे का ते, आणि त्याच वेळेस आपण शिलाई मारून घ्यायची. आता इथं आपण एक शिलाई मारल्यानंतर फिटिंगची दोन्ही ह्याचं आपण सेंटर बघून घ्यायचं आणि सेंटरवरती ठेवून साईडनं शिलाई मारून घ्यायची. आणि साईडची आपण जेव्हा शिलाई मारून घेऊ तेव्हा आपण नंतर फिटिंगची मार्किंग करून घ्यायची की आपल्या ब्लाऊजला आपल्याला म्हणजे किती फिटिंग पाहिजे ती ब्लाऊजच्या मापानुसार. जे काय आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आता इथं आपण कट करून घेणार. आता आपण मार्किंग करून घेतलेली आहे ब्लाऊजच्या मापानुसार. अशा प्रकारे आपण दोन एक्स्ट्रा शिलाई मारून घेत आहोत. तर अशा प्रकारे आता आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी काही दुसरा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.